नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। आणि मी तुम्हाला बटाट्याची एकदम छान अशी वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवणार आहे। तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी कच्चेच बटाटे वरच्या सालीसहित असे बारीक असे कट करून घेतलेले, एकदम त्याच्या बारीक अशा चकत्या करून घ्यायच्या। बारीक चकत्या करून पाण्यात असे ठेवून द्यायच्या। इथं वाटण्यासाठी काही साहित्य घेतलेले, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा अद्रकीचा असा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे। मग हे सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं, ते मिक्सरला बारीक करून घेऊ। भांड्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये मोहरी टाकायची, जिरे बारीक कट केलेला कांदा, कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा, गरजेनुसार गॅसच्याच कमी जास्त करायची। कांदा व्यवस्थित परतरा गेली, यामध्ये हळद टाकायची, थोडंसं मिक्स करून घ्यायची, गॅसच्या एकदम बंद ठेवायची। यामध्ये आता हे हिरो वाटून टाकायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं, गॅसच्यात कमी ठेवून। कच्चे पाना जाईपर्यंत, खमंगाचा सुगंध शिकेपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता बटाट्याचे फुडे टाकून द्यायचं, बटाट्याच्या फुडी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, गॅसच्यात कमी ठेवायची। व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आता पाणी टाकायचं, बटाटे बुडतील एवढं पाणी टाकायचं। पाणी टाकून झालेलं आहे, गॅसच्याच वाढवायची चवीनुसार मीठ। ते उकळी आलेले गॅसच्याच एकदम मंद करायची, ते झाकण ठेवून मंद आचर पूर्ण बटाटे शिजून घ्यायचं, अधूनमधून चेक करायचं। भाजी तयार झालेली, गॅस बंद करून टाकून यावर कोथिंबीर। नक्की बनवून पहा अशी बटाट्याची भाजी कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीजला लाईक करा।